घाटकोपरच्या भटवाडीतील गणेशोत्सवाचं यंदाचं 51वं वर्ष यावर्षी मंडळानं आषाढी वारीचा जिवंत देखावा सादर केला. यात लाइटिंग साऊंडसह इफेक्टची कमाल बघायला मिळणार आहे. त्या वारीच्या देखाव्यात जिवंत अभिनय देखील पाहायला मिळतो आणि त्यामुळे गणेशोत्सव काळात अनेक कलाकारांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळानं पूरग्रस्तांना मदत देऊन मदतीचा हात पुढे केलेला आहे. कोल्हापूरमध्ये कुरुंदवाड म्हणून एक गाव आहे. म्हणजे पंचगंगा नदीच्या तोंडावर ते गाव वसलेलं आहे आणि अक्षरशः तिथे 30 ते 35 फूट पाणी होतं आणि तिथे जी घरं होती ही घरं अक्षरशः पडलेली आहेत. फक्त पक्की घरं होती तीच राहिली. आणि हे जाणून की आपलं काय देणं लागतो यानिमित्ताने आम्ही ह्या विभागातील जनतेला आवाहन केलेलं होतं की मदतीचं. आणि अशा आव्हानाला करत असताना भटवाडीची जनता नेहमीच अग्रेसर असते. ह्यावेळी देखील ती मागे राहिली नाही आणि याच्यामध्ये आम्ही जे आव्हान केल्यानंतर जी मदत आली ती आम्ही मदत त्यांना प्रत्यक्ष कुरुंदवाड गावात जाऊन देऊन आलो. त्याच्यामध्ये शाळेकरता मुलांच्या वह्या पुस्तकं असतील, पाटी पेन्सिल असतील किंवा तिथील लोकांना चटया चादरी औषधे धान्य असं प्रकारचं आम्ही त्यांना मदत केली. मंडळाचं ह्या वर्षीचं हे 51 वर्ष आहे. आम्ही गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक इथे शो केलेला, तो देखील 6D होता. ह्यावर्षी आम्ही ठरवलं की पंढरीच्या वारीचा एक देखावा करूया, ज्याच्यामध्ये सजीव चित्र असतील आणि जे बोलकं होईल आणि लोकांच्या हृदयापर्यंत पोचेल हा त्याच्यातला आमचा एक हे होता, कल होता. भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी आमच्यासारख्या कलाकारांना संधी देऊन खूप छान पद्धतीचा देखावा इथे सादर केलेला आहे आणि प्रेक्षकांचाही भरभरून साथ मिळतो आहे आम्हाला याच्यासाठी. आणि तुम्ही पाहतच असाल की भरपूर गर्दी देखील आहे आणि खूप छान वाटतं. आणि मंडळाचे कार्यकर्ते पण दिवस रात्र खूप कष्ट घेतात आणि खूप चांगली सेवा करतात आणि आम्हालाही आनंद होतो या भूमिकेमध्ये विठ्ठल रुक्मायच्या हे सगळं सादर करण्यासाठी. दिवसातून 10 ते 15 प्रयोग आम्ही करतो पण जेव्हा आमची सुरुवात होते ती एनर्जीनीच होते. कारण की जेव्हा तुम्ही हे आमचा प्रयोग बघाल तर अक्षरशः पंढरपूरला गेल्याचा आनंद मिळतो आणि ते एक दैवी शक्ती किंवा ती ताकद किंवा ती एनर्जी आम्हाला एवढी मिळते की प्रत्येक प्रयोग आमचा हा वाजत जातो. कुठेही असं वाटत नाही की हा आमचा 10वा आहे 11वा आहे 12वा आहे 15वा आहे. म्हणजे दिवसातून असे कितीही प्रयोग झाले तरी मला वाटत नाही की आम्ही कुठे थकू आणि असेच आम्ही एनर्जीने प्रयोग करू.